आज संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन करण्यात येत आहे. आणि आपण पाहिलं असाल की आत्ताच लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे मतदान यंत्रामध्ये जे घोळ झाले, काही ठिकाणी मतदान जास्त झाले, काही ठिकाणी मतदान कमी झाले. एकंदरीतच EVM मशीन ही पहिल्यापासूनच आपल्या देशामध्ये संशयाच्या भोवऱ्यात या ठिकाणी अडकलेली आहे आणि वारंवार या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाला या ठिकाणी निवेदन देऊन असेल, या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिकेतून असेल, या ठिकाणी वेळोवेळी कळवलेलं आहे की EVM मशीन या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये बंद झाली पाहिजे. असं असताना आज देखील हे केंद्रीय निवडणूक आयोग असेल हे EVM मशीन बंद करण्याच्या भूमिकेमध्ये राहत नाही आहे. त्याच्यामुळं आज भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जनसामान्य मतदार आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. आणि आमची भारिप बहुजन महासंघाची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने लवकरात लवकर ही EVM मशीन बंद करण्यात यावी आणि बॅलेट पेपरवर निवडणुका या पुढे घेण्यात याव्यात.